पंडित जी सर धन्यवाद ये सन्माननीय भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहब संजय राउत भूमिका आता सद्या तो वेळ निघून गेला आहे। शिंदे फडणवीस दोघही प्रचंड बलशाली कर्तृत्ववान कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। या महाराष्ट्राला क्रमांक एक वर आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। मागच्या अडीच वर्षात मागे गेलेला महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी दोघही काम करतात आहे। मी महाराष्ट्रभर फिरतो आहे, प्रचंड जनसमर्थन देवेंद्रजी एकनाथजी यांना मिळता आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग दूर करून पुढच्या दोन वर्षामध्ये पाच वर्षाचं संपूर्ण कामे करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात आम्हाला प्रचंड यश मिळेल। खरं तर जनतेचं जन्मत हे पहिल्यांदाही 2019 देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत असंच जनमत लोकांनी दिलं होतं, जनतेने दिलं होतं, मँडेट दिलं होतं। मोदीजीच्या नेतृत्वामध्ये सर्व आमदार निवडून आले होते, पण अडीच वर्षात बेईमानी झाली आणि आज पुन्हा एकदा त्याच मँडेटवर हे सरकार आलं आणि पुढच्या काळामध्ये 2024 शिंदे फडणवीसजी या दोघांच्या युतीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भाजप शिवसेना 200+ आणि लोकसभेमध्ये 45+ जागा निवडून येतील आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये सुद्धा शिंदे फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये प्रचंड यश आम्हाला मिळेल। नाही, राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला, अपशब्द बोलले गेले, खरं तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मी काल जाऊन आलो रत्नागिरीमध्ये, ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलं होतं 2 वर्ष, त्या जेलमध्ये मी जाऊन आलो। काय यातना भोगल्या आहे, एक छोटा व्हिडिओ बघितला तर डोळ्यातले अश्रू येतात हो। मी ट्विट केला व्हिडिओ बघा, डोळ्यातून अश्रू येतील आपल्या। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल या पद्धतीनं अपशब्द बोलणे आणि 20-20 लक्ष लोकांनी, खासदारांना 20 लक्ष लोकांनी निवडून दिलं, आमदारांना 5 लक्ष लोकांनी निवडून दिलं, जेव्हा तुमच्या तिकिटावर आपल्या शिवसेनेच्या तिकिटावर लढले, धनुष्यबाण घेतलं, युतीमध्ये लढले, मोदीजींचा आशीर्वाद घेऊन लढले, उद्धवजी त्या स्टेजवर होते तेव्हा ते शिवसैनिक होते। तुम्ही 2.5 वर्ष आमदारांना खरं तर हुकुमशाहीसारखं वागवलं, आज तुम्ही गोष्टी करताय, तुमचा पेन कुठं गेला होता जेव्हा आमदार तुमच्याकडे 2-2 वर्षे यायचे? एक तरी वेळा उद्धवजी एक तरी उदाहरण दाखवा मला की 2 वर्षात तुम्ही कुठल्या तरी आमदाराच्या पत्रावर रिमार्क केला, तुमचा पेन चालला? काय तुम्ही तलवारीची गोष्ट करता? काय जगदंबेची तलवार आम्ही उचलू असं म्हणता? तुमच्या हातात तर पेन चालत नव्हता, काय तुम्ही त्या ठिकाणी गोष्टी करताय? खरं तर आमदारांना रेडे वगैरे म्हणणे हा लोकशाहीचा अपमान आहे, हा जनतेचा अपमान आहे, निवडून देणाऱ्या जनतेचा सुद्धा अपमान तुम्ही करतायत आणि कशाला तुम्ही खोके ओके सांगतायत? ते आमदार तुम्हाला कंटाळून बाहेर आले आहे, हुकुमशाहीला कंटाळून बाहेर आले आहे, तुमच्या पिता पुत्राच्या राजकारणाला कंटाळून बाहेर आले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ही निर्णय घेतलेला आहे। आणि कोणता वाईट निर्णय घेतला? मँडेट स्वीकारलं त्यांनी, जनतेमध्ये जे मँडेट दिलं होतं त्यांनी ते पाळलं आणि तुम्ही ज्या पद्धतीने पवारसाहेबांचा ज्या पद्धतीने जादूमध्ये तुम्ही आले होते, पवारसाहेबांच्या आणि काँग्रेसच्या राहुलजी आणि शरद पवारांच्या प्रेमापोटी तुम्ही खरं तर तुम्ही या महाराष्ट्राचा अपमान केला होता आणि म्हणून आमदार त्या ठिकाणी बाजूला गेले, ते सच्चे शिवसैनिक आहे, त्यांना तुम्ही रेडे म्हणताय। महाराष्ट्राची जनता तुम्हाला या पद्धतीने सहन करणार नाही, महाराष्ट्राची जनतेला तुम्ही अपमान करताय हे तुम्ही बघा। रत्नागिरीमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलं होतं 2 वर्ष, त्या जेलमध्ये मी जाऊन आलो, काय यातना भोगल्या आहे, एक छोटा व्हिडिओ बघितला तर डोळ्यातले अश्रू येतात हो। मी ट्विट केला व्हिडिओ बघा, डोळ्यातून अश्रू येतील आपल्या। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल या पद्धतीनं अपशब्द बोलणे आणि ज्या पद्धतीने अपमान केला सावरकरांचा महाराष्ट्रात येऊन, खरं तर
भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जो प्रयत्न केला महाराष्ट्रात त्याच काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो अपमान केला गेला 1500 वर काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लेव्हलवर असलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कारण ते भारत यात्रेमध्ये त्यांनी बघितलं भारत जोडोमध्ये की भारत जोडो यात्रा ही नेत्याने हायजॅक केली भारत जोडो यात्रेमध्ये नेत्याच्या पुत्रांना प्रमोट करण्याकरता यात्रा केली गेली जनतेला काही मिळालं नाही जनतेचं कोणतेही समर्थन नव्हतं आणि त्यामुळे राज ठाकरेजींनी जर त्या ठिकाणी राहुल गांधी जो टीका केली असेल तर ते खरीच आहे कारण राहुल गांधींनी महाराष्ट्राचा अपमान केला आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे राज्यपाल महोदयाच्या त्या दिवशीच्या वक्तव्याचं कोणी समर्थन करत नाही मीही समर्थन करणार नाही बट मी आधी सांगितलं आहे की राज्यपाल जी ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले आल्याबरोबर त्यांनी छत्रपती शिवरायाचा इतिहास प्रेरणा ऊर्जा घेऊन काम सुरू केलं अनेक 50 उदाहरण देता येईल की राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवरायाचा मान ठेवून या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी राज्यपाल पद त्यांनी चालवलं आणि स्वतः शिवनेरीला पायीपायी चालत ते गेले आणि छत्रपती शिवरायाचं दर्शन घेतलं आहे 50 उदाहरणं आहे राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेतली आहे एक त्या दिवशीच्या कार्यक्रमातनं जे काही वक्तव्य आलं ते नाही आलं पाहिजे होतं ते आलं त्याचं कोणी समर्थन करत नाही नाही हे अत्यंत निंदाजनक आहे या खालच्या भाषेमध्ये आमदारांना रेडे म्हणणे वगैरे ज्यांना निवडून दिलं 20-20 लक्ष लोकांनी खासदारांना